अरे अंकल एड्रेस मत पूछो, मैं न्यू हूँ इधर। थापा? और थापा नहीं, खरच सांगतोय मी नया इधर। केयरटेकर थापा। केयरटेकर? केयरटेकर? अरे भाई केयरटेकर आला बापाव, म्हणजे आले म्हातारा माऊ से बापाव, त्याशी नंतर बोलतो। हा थापा, थापा नाम आहे, नेपाळी आहे क्या तुम? अरे फिर चिकन क्यों करते हैं? अरे ऐसे करो ना, सब्जी सलाम सब्जी, कैसा है सब्जी? अरे घर में अच्छी नहीं और खाने में मच्छी नहीं तो निपली करेगा क्या? निपली परेशान। ऐसे करो ना कुछ तो, कुकड़ी किधर है तुम्हारी, वो किधर है? आता दोन गोष्टी, गेले 35 वर्ष मी मुंबईत राहतोय आणि मला अस्खलित मराठी बोलता येत। भैवा। दुसरं, हो सब्जी कैसे सब्जी, नमस्ते सब्जी, सलाम सब्जी, घर पर गस्सी नहीं, थाली पे मत से नहीं, गोरखा परेशान रहेगा किधर खाएगा क्या? हाँ हे हिडीच चाळी ना, आम्ही निपाळी करत नाही। तुमच्या दृष्टीने कमरेला कुकरी, डोक्यावर काळी टोपी आणि वॉचमन म्हणजे निपाळी। हाँ हो ना, पण असं नसतं, हे सगळं सिनेमात असतं। आता तू मराठी आहेस, तू मला भेटलास, मी तुला बोललो का, कसं काय पाहुणं बरं आहे का, येता काय राजच्याला वाड्यावर, बोललो। कारण हे सिनेमात असतं, आयुष्यात नाही, कळलं? टोपी घालतो। अरे सॉरी ना अंकल, चूक झाली, मी पाया पडतो। थापा नाव आहे माझं। सॉरी थापा भाई, थापाजी काल रात्री तुम्ही माझ्या परमिशन शिवाय इथे राहिलात हे मला अजिबात आवडलेलं नाही, पण मी हे सगळं माफ करू शकतो, कारण चंद्रकांतकडनं मला कळलं की तुम्हाला ह्या जागेत खूप इंटरेस्ट आहे। कोण चंद्रकांत भाई? ज्याच्याकडनं तुम्ही काल रात्री किल्ल्या घेतलात आणि इथे राहिलात। भपावनी दिली, भपावचं नाव चंद्रकांत आहे भाई, बपावचं नाव चंद्रकांत आहे, मला आतापर्यंत माहित नव्हतं भाई। ही जागा घेण्यापूर्वी या जागाबद्दल 10 गोष्टी समजावून सांगणं माझं काम आहे। 10 आणि ते मी करणार आहे, सो फॉलो मी। ही जागा होमी बलसाराची। मी कुठे बोललो? आपली आहे, सॉरी नो जोक। होमी बलसारा माझा बावा, मोठा माणूस, खूप मोठा आहे। 1948 साली त्यांनी ही जागा घेतली आणि 76 एक इराणीचं हॉटेल काढलं। तुम्हाला पण हॉटेलच काढायचंय ना? हा हॉटेल काढायचंय, पण इराण्याचे का नाही ते ठरायचंय। कुठलेही काढा, टेन्शन नाही, पेपर वर्क मी बघून घेईन, तुम्ही फक्त मला बघून घ्या। तुम्हाला बरोबर बघून घेतो मी। काय ते बापाव चंद्रकांतनी सांगितलंय आपल्याला, तुम्हाला 8000 द्यायचे महिन्याला। गुड। दुसरी गोष्ट, फॉलो मी। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन।
काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया